वारणा नदीवरील कोथळी समडोळी बंधारा पाण्याखाली. सांगली कोल्हापूर जिल्हा जोडणारा आणि वारणा नदीवरील शेवटचा बंधारा असलेला कोथळी समडोळी बंधारा आज मंगळवारी संध्याकाळी 6 दरम्यान पाण्याखाली गेल्यानं या बंधाऱ्यावरील वाहतूक बंद झाली आहे. संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे वारणा नदीच्या पाणीपात्रात वाढ होत असून वारणा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच गतीनं पाणी पातळी वाढत राहिल्यास दानोळी कोथळी मार्ग बुधवार सकाळपर्यंत बंद होण्याची शक्यता आहे. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.